മഹാരാഷ്ട്രയിലെ വിവിധ സ്കൂളുകളിൽ നിന്നുമെത്തിയ വിദ്യാർത്ഥികളാണ് പാണക്കാട് സാധിക്കലി തങ്ങളെ നേരിൽ കാണാൻ പാണക്കാട്ടെ സാധിക്കലി തങ്ങളുടെ വീട്ടിലെത്തിയത്. മലപ്പുറം വട്ടപ്പറമ്പ് അൽഹുദ സ്കൂൾ സംഘടിപ്പിച്ച പാർലമെന്ററി പരിപാടിയിൽ പങ്കെടുക്കാനെത്തിയതായിരുന്നു മഹാരാഷ്ട്രയിലെ വിദ്യാർത്ഥി സംഘം. വിദ്യാർത്ഥി സംഘം സാധിക്കലി തങ്ങളുടെ വീട്ടിലെത്തിയ സമയം തങ്ങൾ മറ്റെല്ലാ തിരക്കുകളും മാറ്റിവെച്ച് കുറച്ചുനേരം വിദ്യാർത്ഥികളുമായി സംവദിക്കുകയും ചെയ്തു. മഹാരാഷ്ട്ര വരുമ്പോൾ ഈ വിദ്യാർത്ഥികൾ പഠിക്കുന്ന സ്കൂളിലേക്ക് എത്താമെന്നും തങ്ങൾ കുട്ടികൾക്ക് വാക്കു നൽകി. आज हमारे अहमदनगर पुणे से पूरा एक काफ़िला यहाँ पर आया है स्टूडेंट्स का. असल मकसद तो यह है कि यहाँ एक कल्चरल एक्टिविटीज़, हम चाहते हैं कि केरला और महाराष्ट्र का संबंध और अच्छा सा बढ़े और इसमें और भी हमारे बच्चे अच्छे से एक्टिविटीज़ करें. उसके लिए बच्चे पुणे से सफ़र करके आज केरला की सरजमीन पर आए हैं और सबसे बड़ी खुशी की बात है कि आज हमारे इन बच्चों का, मासूमों का, एक ऐसे लीडर ने इस्तकबाल और वेलकम किया जो कि हमारे लिए फ़ख्र की बात है. मेरी मुराद सादिक अली साहब तंगल साहब, जिन्होंने हमारे सभी बच्चों का यहाँ पर इस्तकबाल किया. मैं बहुत ही दिल से शुक्रिया अदा करता हूँ सादिक अली साहब और उनकी पूरी टीम का कि उन्होंने हमारे बच्चों का यहाँ पर इस्तकबाल किया. उसी के साथ हम उम्मीद रखते हैं कि इंशाल्लाह अभी ये दो तीन दिन का सफ़र है, ये बहुत अच्छे से गुजरे और यहाँ पर जितने भी बच्चे जो मकसद से आए हैं, कुछ सीखने के मकसद से, हम चाहते हैं कि जो लिटरेसी केरला में है वो हर स्टेट में ये निभाई जाए और यहाँ का जो पैटर्न है हर स्टेट में कैसे जाए, इसकी कोशिश में हम लगे हैं और इंशाल्लाह हम उम्मीद करते हैं कि केरलाइट्स हमको इसमें बहुत सपोर्ट करेंगे. केरला जनता ഏറെ ഇഷ്ടപ്പെടുന്ന തങ്ങൾ കുടുംബത്തിന്റെ വീടും സാധിക്കലി തങ്ങളെ നേരിൽ കാണാനും സാധിച്ചതിന്റെ സന്തോഷം പങ്കിട്ടാണ് ഇവരെല്ലാം യാത്ര തിരിച്ചത്.